नमस्कार सर्वांना, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघा, ब्लाऊज पीस मधून माझ्याकडं एक छोटासा काट उरलेला आहे. आज आपण छोटासा व्हिडिओ आहे, फक्त एवढ्या काठापासून एक सुंदर अशी वस्तुमान आहे, खूप उपयोगाची आहे, सगळ्यांना काम येईल घरच्या घरी. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. या ठिकाणी तुम्हाला दाखवते माप मी किती घ्यायचं आहे ते. इथे बघा 8 इंच घेतलेलं आहेत मी, आपण जास्त मोठं नाही छोट, आणि रुंदीला घ्यायचं आहेत फक्त 4 इंच. या ठिकाणी आपण कट करून घेऊ. आता कट केल्यानंतर कसं याच्याच मापाचा एक अस्तर काट करायचं आहे. बघा या पद्धतीने. आता अस्तर कट केल्यानंतर आपण काय करायचं, जो काठ आहेत ना त्याचे बघा असे दोन भाग करायचे. तर एक बघा असा अर्धा सेप असा आखून घ्यायचा. बघा थोडासा असा खोलगट सेप असा करून घ्यायचा. इथं पट्ट्या मी कट करून घेतलेल्या आहे 1-1 इंचाच्या. बघा कडेने पण पट्टी लागणार आपल्याला, ती आपण कट करून घेऊ. आपण असे जास्त मोठे नाही, फक्त 1-1 इंचाच्या. सर दृष्टीतून दाखवत येतात. श्रद्धा तर बघा जे आपण असं अर्धा आकार दिलं बघा चंद्रासारखं, तिथं आपण पायपिंग करून घ्यायची आहे. आणि फोल्ड करून बघा अशी आजच्या साईडला पलटी करायची. सेम तिथपर्यंत दुसऱ्या याला पण करायची. तर बघा आपण अस्तर होते ठेवायचे आहे आणि कडेकडेने शिलाई मारून घ्यायची. कडेकडनं कशी लय मारून झाले आहे. आता आपण चारी पण साईडनी पाइपिंग करून द्यायचे. राहिलेल्या साईडला सुद्धा पाइपिंग करून घेऊ आपण. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा. चला तर व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असणं चॅनल सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. आता हे बघा आपण ATM वगैरे याच्यामध्ये आपण ठेवू शकतो. किती सुंदर अशी वस्तू तयार झाली आहेत आपली ATM ठेवण्यासाठी, कार्ड वगैरे.